सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पिंपळगाव सिद्धनाथ या 2.25 किलोमीटर अंतरासाठी सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर असून या रस्त्यासाठी तब्बल 4.80 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे. या रस्त्याची साईटपट्टी भरण्याचे काम सध्या सुरू असून या साईटपट्ट्यात चांगल्या दर्जाच्या मुरमाने भरणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने त्या चक्क मातीने भरल्या असल्याचे दिसून आले. साईटचे गटर काढताना निघालेल्या मातीने साईटपट्ट्या भरल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली असता त्यांचे अभियंता श्री थोरात यांनी प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन संबंधित ठेकेदार श्री फिरोज पठाण यांना बोलावून घेतले. तसेच मातीने भरलेल्या साईटपट्ट्या ताबडतोब पुन्हा उकरून त्या नव्याने मुरमाने भरण्याची सूचना केली. यावेळी संबंधित ठेकेदार श्री पठाण यांनी गटरातील माती ओली असल्याने ती आम्हाला ट्रॅक्टरमध्ये भरता आली नाही, त्यामुळे आम्ही ती वाळवायला इथेच ठेवलेली आहे, तसं पण आम्ही ती माती नंतर काढणारच होतो अशी सर्वसर्व केली. ठेकेदार पठाण यांनी मातीने तयार केलेली साईटपट्टी उकरून पुन्हा नव्याने मुरमाने साईटपट्टी करण्यात येईल असे आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू असताना प्रत्यक्ष स्पॉटवर हजर राहून कामासाठी वापरले जाणारे सिमेंट, वाळू, खडी, मुरुम हे योग्य दर्जाचे आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यापुढे तरी याबाबत काळजी घेतील अशीच अपेक्षा. जुन्नर टाइम्स, जुन्नर. कुठतरी निघणार म्हणलं 100%. कारण मी कसं आहे जवळ आहे ना त्याच्यामुळं कुठतरी बघ निघाला तर म्हणलं तुम्ही सांगा 100%. पण माती निघाली तर म्हणून तुम्ही आजूबाजू आलो होतं त्यामुळे हे पण क्लिअर सांगितलं. नाही काय आणले काय ट्रॅक्टर जेसीबीवाला नाही हे पाणी नाही हो काळी माती सांगितलं होतं की बघून ट्रॅक्टर मी तुम्ही लावलं होतं. हे चिखल जे आहे ना चिखल ट्रायली मध्ये नेता येत नाही म्हणून सुकवायला ठेवली. आता भरून काढून टाकायची हे काय आलंय तो आज भरता आलं तर बघा चिखल नसलं तर नाही बघा ना सगळं बोललंय ना चिखल आहे सगळं चिखल आहे इथून पाणी वाहत आहे ना म्हणून ते टाकली ती हे टाकायची म्हणजे ठेवायची नाही याला कट करून याच्यावर भरून टाकायचं आहे ना तेवढं बघा आता हो हे काय करून घेतो माणूस टाकली कधी हे साईडचे पूर्ण काढायची उचलायची ते कारण पुन्हा पुढच्या वर्षी ती परत पाणी जाऊन आतमध्ये ती परत माती गटरच बुजणार आहे. त्याला एक फूट काढायची आपल्याला एक फूट काढून घ्यायची याच्यावर खाली भरून भरायचं ना हो जाणे. आता तुम्ही पर खाली तळापासून काढणार नाही नाही एक फूट काढ कोणती हे नाही हे एक फूट काढणार त्याच्यावर रोलिंग करणार माती जवळजवळ 3 फूट आहे का नाही हो आहे 3 फूट जमीन असेल 4 जमीन आहे ती हा पण आता हे तुम्ही टाकले हे घेऊन जाणार हो कधी ते आज उद्या 2 दिवसात होऊन जाणार टाकायचंच नाही ना मग हो चिखल होतं दादा हे चिखल आहे सगळं ट्रायली मध्ये खाली होत नाही म्हणून टाकले हे सगळं पाणी वाहतं ना काय होतंय लोकांच्या अशा तक्रारी आम्हाला म्हटले का तुम्ही डायरेक्ट ते माती टाकताय इथं का टाकली नाही नाही ठीक आहे मग तुम्ही केलं तर काय हो नाही हे आज उद्या 2 दिवसात होणार हे करून द्या हा कसं आहे माहितीये का ते बघा हे पाणी वाहत पलीकडे काय केलंय पलीकडं नव्हतं ना पाणी वाहत पलीकडे पण पाणी वाहत सगळीकडे पाणी झालं नाही पाणी वाहत आज हे 2 दिवस माहितीये ट्रॅली लावली ना 3 ट्रॅल्या लावायचं एकदम टाकून हे चिखल जे आहे ना चिखल ते ट्रॅलीतून पडत नाही ना म्हणून ते चुकू आता इथं वरती टाकून ठेवली आणि लोकांना त्रास नको म्हणून ती लेवल करून दिली आता हे असं यांना सुद्धा आम्हाला हे बी मान्य करणार नाही ना
किती रुपये रस्त्याला म्हणजे? ते मला नाही सांगता येत. तुम्ही कंत्राटदार आहेत ना? नाही कंत्राटदार ते आहेत. ते काय नाव म्हणजे पैसे निधीचं काय माहित नाही ते मंजूर नाही. सब ते बेलेकर आहेत ना, सोपान बेलेकर येंदे त्यांनी आम्ही सब कॉन्ट्रॅक्टर. अच्छा आणि तुम्ही ते काढून राहू तसं काय विषय नाही मातीचा. हे कधी काढणार तुम्ही? आज उद्या दोन दिवसात. आज किंवा उद्या? आज उद्या दोन दिवसात. याच्या यांच्याजवळ आता ट्रॅक्टर जी सी बी अवेलेबल जर आता आलं आता काढून काढायचं.